स्मार्ट सुगरणीसाठी स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या किचन टिप्स ज्या रोजचा स्वयंपाक करताना तुम्हाला खूपच उपयोगी पडतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर एक, हाताला किंवा पाटावर वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा कच्चं लिंबू चोळा. नंबर दोन, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. नंबर तीन, मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. नंबर चार, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा. नंबर पाच, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. नंबर सहा, हिरव्या पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. नंबर सात, डाळिंबीची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंब्या अख्ख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही. तसेच डाळिंब्या शिजवण्यापूर्वी जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाटरतात व चांगल्या लागत नाही. नंबर आठ, सॅलड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात. नंबर नऊ, साबुदाण्याची खिचडी करताना त्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा, आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावे, खिचडी मोकळी नरम आणि चवदार होते. नंबर दहा, वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद व चमच्याभर साजूक तूप घालावे, यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो. नंबर अकरा, वालाची बिर्द, डाळिंब, पावटे, उसळ भाजी करताना डाळिंबा पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ जर तुम्हाला हवं असल्यास टाकावा, अन्यथा त्या दाटरतात म्हणजेच नीट शिजत नाही आणि दाणे टचटचीत राहतात. नंबर बारा, पालेभाज्या कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेत घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डब्यापासून कोरडा करावा, यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात. नंबर तेरा, मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थात वापरले तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचे पुष्कळ फायदे आहेत, जसे की वजन कमी करण्यास मदत होते, मधुमेह नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉल कमी होते, पचनास मदत होते, छातीतील जळजळ कमी होते, काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये देखील ही उपयुक्त आहे. तसेच बाळंतिणीचे दूध वाढते, महिलांच्या शरीरातील हार्मोनचे संतुलन राखते, भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर आहे, सौंदर्य प्रसाधन म्हणूनही वापरले जाते. केसांच्या समस्येवर देखील मेथी उपयुक्त आहे. नंबर चौदा, कुठल्याही पालेभाज्या शिजण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ टाकले व दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहतात. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ येते, अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे, यामुळे लवकर आराम पडतो. नंबर सोळा, डोसा कुरकुरीत म्हणजेच क्रिस्पी होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवते वेळी तांदळात 1 चमचा साबुदाणा व 1 चमचा हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत, म्हणजे डोसे छान मस्त कुरकुरीत होतात. आणि इडल्यासाठी पीठ भिजवते वेळी तांदळात थोडेसे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात. नंबर 17, साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा, गार झाल्यावर मग शिजून ठेवावा, तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायला पण हलकी होते. नंबर 18, ब्रेड क्रम्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हनमध्ये घालून कडक करावेत आणि मग ब्रेड क्रम्स बनवावेत, बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात. नंबर 19, चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे, त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसली जाते. नंबर 20, कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावी, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. नंबर 21, लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रीजमध्ये चांगली टिकते. नंबर 22, आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावा, त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकते. नंबर 23, हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो. नंबर 24, टोमॅटो प्युरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा, थंड झाल्यावर सालं काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवावे, 7 ते 8 दिवस झकास टिकते.
समजा तुमच्याकडे व्हिनेगर नसल्यास टोमॅटोची ही पिरी फ्रीजरमध्ये हवा बंद डब्यात ठेवा. नंबर 25. रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर 2 तारी पाक करावा, त्यामुळे 2 तासातच लाडू वळता येतात. रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा, त्यासाठी रवा जाडसर वापरावा. नंबर 26. मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्यांची पावडर करताना कितीही फिरवला तरी बारीक होत नाही, म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतून टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइंडरमध्ये फिरवले तर त्यांची पटकन बारीक पावडर होते व वासही छान येतो. नंबर 27. बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून त्यांना टोचे मारून 5 मिनिटे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवायचे, मध्ये एकदा उलटपालट करायचे, मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात. नंबर 28. बदामीचे सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात ठेवावे, मायक्रोवेवमध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि साल पटकन काढता येतात. नंबर 29. बेसन मरवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या 3/3 तुपात मायक्रोवेवमध्ये भाजता येतात. नंबर 30. लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळून देखील येते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.